एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तर पाठीचं दुखणं म्हणजे डोक्यात खूप स्ट्रेस असल्याचं चिन्ह आहे. आपल्या शरीरातल्या अवयवांना जडणाऱ्या विकारांचा आणि आपल्या मानसिक स्थितीचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच बघ ना, होमिओपॅथीचे डॉक्टर आपली आधी बॅक हिस्ट्री, आपल्या आवडीनिवडी, आपले विचार, आपला स्वभाव हे आधी जाणून घेतात. सगळं झालं, आता मी जाऊ. हे बघ, राधाला मला हा बर्फ नेऊन द्यायचा घनाची पाठ शेकायला, आणि हा बर्फ वितळला ना तर त्याचा काही उपयोग होणार नाही. हा, मी जाते आता. या अशा नश्वर गोष्टीपेक्षा मी तुला एक शाश्वत गोष्ट सांगतोय, ती ऐक. या पाण्याचे स्फटिक जाऊ देत, पण माझ्या ज्ञानाचे स्फटिक असे जमिनीवर पडू देऊ नकोस. बोल बाळा, बोल. ऐकतेस ना? हो. ज्या लोकांना खूप राग येतो ना आणि ते तो राग मनातच दाबतात, त्यांना संधिवाताचा त्रास होतो. ज्या लोकांचा प्रेमभंग झालेला असतो त्यांचे गुडघे दुखतात. आणि जे लोक कर्जबाजारी झालेले असतात त्यांना माकड हाडाच्या खाली दुखत. ज्ञाना, माझं डोकं दुखतंय म्हणजे काय होत असेल रे? कुणाच्या तरी व्यर्थ बडबडीचा तुला त्रास होतोय. तू बाबांना का नाही सांगत आहे की जरा कमी बोलत जा? अरे किती बोलतात ते, हे त्यांच्या स्वास्थ्यासाठी खूप अयोग्य आहे. ज्ञाना, व्हायचं ते झालेलं आहे. बर्फ आता विरघळलाय, आता नवीन बर्फ तयार होईस तोवर मला वाट बघावी लागणार आहे. म्हणजे तुझ्याकडे खूप वेळ. मला पण कळतंय ग यमी, आणि मलाही दिसतंय की घनादा उठलाय म्हणून. अरे आई ग, अरे मुलांनो, तुम्ही दोघे इकडे काय करता रे? तुझ्यावरती पाळत ठेवतोय. हो, म्हणजे मांजरीच्या पिल्लांना आपण जसं पाळतो तसं घनादाला पाळतोय. नाही ग, आपण ना घनादावरती लक्ष ठेवतोय,
म्हणजे त्याला दुखतय का, तो ओरडतोय का, तू रडतोय का? ए यमी, मोठी मुलं रडत नाहीत, कळलं ना? मी नाही रडत, लहान मुलं रडतात. म्हणजे आई आणि काकू त्या कधी कधी रडतात, त्या लहान आहेत. नाही ग, पण या बायका असतात ना, बायका ऐका, या ना या नियमाला अपवाद आहेत, त्या कधी रडू शकतात, कळलं का? आणि काय झालं त्याने आता, तुला खूप दुखतंय? हो रे. काळजी नको करू, आईने वीट थापवली आहे. काय गरम वीट? हो, आम्हाला देवकी काकू म्हणाल्या की घनादा उठल्यावर त्याच्या पाठीवर वीटचा शेक देणार. काय 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 का, माझा आहे का, माझा आहे का? इकडे मी ना तुम्हाला दोघांना एक एक चॉकलेट देईन नंतर, पण आत्ता मी काय सांगतो ते करायचं. आत्ता मी उठलोच नाही असं समजायचं, मी अजून झोपलोय. मी काय करतोय? झोपलाय. शाबास. काय चाललंय गंगा, यमुना बाजूला वा. घना दादाला अशा अवस्थेत त्रास देऊ नका, कळलं? चला उठा. घना दादा, ऑल द बेस्ट, काळजी घे. ए गंगा, ए यमी, ए ए या ना परत. ए गंगा, यमी, मला सोडून जाऊ नका रे. ए मुलांनू, ए मी पाठदुखीत एकदम एकटं व्हायला होत रे ज्ञाना, अडकून जायला होत, पलटा येत नाही माणसाला रे. मार्जर आसन मस्त करायचंय. कर ना बेटा. तुला करायचंय मार्जरासन. कर भुजंगासन कर, पाठीच्या दुखण्यासाठी फार चांगलं असतं, बरं वाटेल तुला. आणि कसं आहे ना, अतिशय सोपं आहे. पोटावर झोपायचं, दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि अप्पर बॉडी लिफ्ट करायची. अरे माझे कूस बदलायचं वांदे आहेत, अप्पर बॉडी कसली लिफ्ट करतो? कठीण आहे ज्ञाना, नाही होणार माझ्याने. ठीक आहे, तुला जर हे कठीण वाटत असेल तर तू उद्या मी अतिशय सोप्पा आसन दाखवतो. उस्त्रासन. हे काय? कॅमल पोज, उंटासारखं व्हायचं. अरे मी उंटासारखं का व्हायचं ज्ञाना, त्याची पाठ मुळात विचित्र असते. मी माझी पाठ अशी का करून घेऊ, माझी मुळात पाठ दुखतीये. हे बघ दादा, तुला जर बरं व्हायचं असेल तर तुला ही आसनं करावीच लागतील. हे आणि हे अतिशय सोप्पं आसन आहे. असं गुडघ्यावर बसायचं, हळूहळू मागे जायचं, दोन्ही हात दोन्ही पाय पकडायचे उलटे. हे बघ, या चित्रात दाखवल्याप्रमाणे. ज्ञाना तुला कळते का, सोपं सोपं म्हणून तू मला किती कठीण गोष्ट सांगतोयस ते. मुळात सोपं आणि कठीण या मानसिक संकल्पना आहेत आणि त्या अतिशय वादग्रस्त आहेत, त्यामुळे त्या सापेक्ष आहेत. आईला बोलवा, माझ्या माझ्या आईला बोलवा. आई, माझ्या आईला बोलवा. ए ज्ञाना मला नको नको, मला त्रास होतो, मला आई आईला बोलवा. आता ना मला अशी डोकं दुखायची प्रचिती यायला लागली, ज्ञाना माझ्या आईला बोलव रे. आई, ए आई. एखाद्या माणसाला अनुभूती आणि प्रचिती कधी कोणत्या वयात येईल हे सांगणं कठीण आहे. मेलेल्याला मारू नका रे ज्ञाना, मी बरं झालो की सगळी आसनं घरी ना, आत्ता नको. अरे याच्यापेक्षा ती गरम वीट परवडली आई. श्रीपादा, तुझ्या पोराचं चाललंय काय? एका मागून एक काही ना काही संकट येत आहेत. अगं माई, घनाच्या पाठीत उसळ भरली, यामध्ये त्याचा काय दोष आहे? पण त्याला सांगितलं होतं कुणी अमेरिकेचा व्याज देऊन हैदराबादला जा म्हणून? शेवटी अमेरिकेचं नाहीच न झालं आणि पाठीचं दुखणं मात्र ओढून घेतलं. म्हणजे तेल गेलं, तूप गेलं आणि हाती आलं ते पाटणं. खरंय, तू म्हणतेस ते खरंय. माझा नातू भाग्यवान, कारण त्याला बायको सुद्धा गुणी मिळाली आणि त्याचं सासर सुद्धा. अरे त्या महेशरावानं कळलं ना, तर ते आणि ती बेबी आता धावत आले हो भेटायला. हो, पण घना तेव्हा नेमका गाढ झोपलेला.
म्हणजे औषधाचा परिणाम असेल, पण घनाचं अमेरिकेचं कॅन्सल झालं हे कळल्यानंतर महेशराव जाम खुश झाले. अरे आनंदाचीच गोष्ट आहे ती. हे बघ, आता शामरावची पाठ बरी झाली ना की आपण ग्रहशांती करूया. करूया. आणि आता पूजेला बसले ना की त्याला चांगलं खडसावणार आहे. बाबा रे, काय बोलणं होतं ते आपलं डायरेक्ट बोलणं होतं ना, मग काय बोलायचं ते माझ्याशी बोल, काय सांगायचं ते मला सांग, तू माझ्या नातवाला का त्रास देतोस? श्रीपादा, असं तर नसेल कि वाईट गोष्टीतून त्याला ते चांगलं घडवायचं. त्याला त्याला म्हणजे कोणाला खडसवणारेस तू? ए माई, तू धनी आहेस. हे बघ श्रीपादा, आता शामराव उठला ना की मला त्याच्याकडे घेऊन चल. मी माझ्या स्वतःच्या हाताने मीठ मोऱ्याने त्याची दिष्ट काढणार. चालेल चालेल चालेल. घना, आणि आता मी तुझं काही ऐकणार नाही. उद्याच्या उद्या तुमची दोघांची पत्रिका मी भाटोडेकर गुरुजींना दाखवणार आहे. अरे लग्न झाल्यापासून काय मागे लागलंय तुमच्या? ही कसली दुखणी खुपणी होत आहे? आई, भाटोडेकर गुरुजी पत्रिका बघून पाठदुखीवर कसं काय उपचार करतील? तू गप्प राहा, ते सांगतात उपाय त्याच्यावर आणि मला बरं वाटेल. आई, आपण दाखवूया पत्रिका भाटोडेकरांना. हो, हळू हळू. आता तू ही गोळी घे, डॉक्टरांनी सांगितलंय की लगेच परिणाम होईल, तुला बरं वाटेल. आणि तू ना थोडं लक्ष डायव्हर्ट कर घनश्याम, वेगळ्या गोष्टींचा विचार कर. दुखतंय दुखतंय असं नको करू ना. हो हो. आता गोळी घेतलीस ना, थोडा वेळ लागेल ना, थोड्या वेळात वाटेल बरं, थोडं सहन कर राजा. अगं बाई, अगं ते जेल लावायला सांगितलं ना डॉक्टरने, जेल लावून देते ना तुझ्या पाठीला राजा, म्हणजे तुझी पाठ सुटेल बघ. जेल लावलं की बरं वाटेल घनश्याम. अरे मी कशाला, राधा लावून देईल ना जेल तुला, म्हणजे जेलचा परिणाम तर होईलच. आणि शिवाय बायकोचं प्रेमळ हात फिरला ना पाठीवरून की अशी पाठ सुटेल बघ. राधा ये ग. काय आले घनश्याम? मी जेल घेऊन येते रे. अग, तू लावणार आहेस का जेल माझ्या पाठीला शर्टवर करून? हो. काय हो, काय हो. तू नको लावू, मलाही आवडणार नाही एका परक्या मुलीने असं. म्हणजे तू परकी नाहीयेस पण तरी नकोच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा, थोडा उशीर झाला तुला यायला. देवकी ना किचन कडे पळाली, तिची फोडणी जळेल म्हणून, आणि हे काम माझ्यावर सोपवलं. थांब थांब थांब, ही जेल आहे हा घनासाठी. आता ही कशी लावायची त्याच्यावर इन्स्ट्रक्शन लिहिले आहेत का तू वाचशील? पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जेल दुखऱ्या भागावर सोडायची नाही, हलक्या हातानं अप्लाय करायची, अतिशय हळूवारपणे. हा घे घे आणि जाऊन लाव. घे घे. बाबा बाबा, घनश्यामनी ऍक्च्युली आईनाच बोलवलं. आईला? हा. आईला कशाला? हे लावून द्यायला, जेल लावून द्यायला. काय होतंय माहितीये का बाबा, म्हणजे मी काही गैरसमज करून घेऊ नका, आईंची तक्रार करत नाहीये, पण आई ना थोड्याशा कधी कधी हर्ट होतात. म्हणजे घनश्याम लहान असल्यापासून आईच करतात ना घनश्यामचं सगळं.
आणि अचानक त्याचं लग्न झाल्यापासून मी त्याच्या आयुष्यात आले, मी सगळं टेक ओव्हर केलं असा फील होतो त्यांना कधी कधी, म्हणजे खूप चांगल्याच मनाने सांगते मी. तर मग घनश्यामच म्हणाला की त्याचा वाढदिवस पण आहे आज, मग आईना कशाला उगाच फ्लर्ट करायचं, मग त्यांनाच ते लावून लावू दे मलम असं म्हणून बोलवतोय त्यांना. तो पहिली गोष्ट, हा देवकीला अजिबात वाईट वाटणार नाही, कारण असं की देवकीला मी बजावलंय की इथून पुढे आपण होता होईतो घना आणि राधाच्या संसारामध्ये अनावश्यक लुडबुड करायची नाही. हा आणि दुसरी गोष्ट, तू सुद्धा आता दिवसागणिक घनाची जबाबदारी हळूहळू उचलायला हवीस ना. असं बघ आम्ही दोघं किती दिवस पुरणार आहोत, खरं किती? पण बाबा मी नाही लावू शकत जेल त्याला. अरे म्हणजे काय सांगते तुम्हाला, मला सवय नाहीये ना अशा गोष्टींची. तू हे करतोय, रडतोय खूप, त्यामुळे मलाच भीती वाटते, खूप त्रास होतोय त्याला त्यामुळे. म्हणून हे बघ, हळूहळू जमेल तुला, आणि तिथे रडण्याचं काही एवढं मनावर घेऊ नकोस, लहानपणापासून बघतो मी त्याला, सवयच त्याची. एवढं सगळं झालं की भोकाड पसरायचं. हे बघ, त्याने जर आरडाओरडा केला ना चांगला दटाव त्याला. हा पण एक क्रीम मात्र हळूवर हातानेच लावायचं बरं का, हा एवढी काळजी घ्यायची, जमेल लाव. काय जमेल ना? मलाही आवडणार नाही एका परक्या मुलीने असं, म्हणजे तू परकी नाहीयेस पण तरी नकोच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनश्याम हे क्रीम तुला लावायला सांगितलंय. आय नो घनश्याम की डॉक्टर्स पेशंटना ट्रीट करताना किंवा नर्स वगैरे असं पेशंटला औषध लावताना असं काही पेशंटला इनिबिशन्स नसतात ना, म्हणजे पेशंट असं कपड्याशिवाय त्यांच्यासमोर बसूच शकतो. पण यु नो मी काही डॉक्टर नाही किंवा मी नर्स पण नाही, सो हे क्रीम मी नाही लावू शकणार तुला, आय एम सॉरी. नाही इट्स ओके, इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. तू नको लावू, मलाही आवडणार नाही एका परक्या मुलीने असं, म्हणजे तू परकी नाहीयेस पण तरी नकोच. नाही तशी मी परकीच आहे ना, आणि ते तसंच असायला हवं. त्यामुळे तू तुझं तू लावून घेशील प्लीज. हो दे क्रीम दे. राधा कुठे? आय एम सॉरी, मला वळता येत नाहीये इथे. मी नाही, तुझ्या राईट साईडला ठेवले. माझ्या राईट साईडला माझ्या मिळालं. तू लाव क्रीम, लावून घे, मी आहे इथे, मी बघत नाहीये. यू फील फ्री. ओके हो मी फील फ्री. ऐक मी थोडस बरं वाटेल तुला त्याने. ऐक ओके या ओके ओके ओके. आय 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 ग एक काम कर राधा. एक काम कर. बोल. हे क्रीम वगैरे नको, उद्या बघूया. थोडं पेन कमी झाल्यावर मला मला प्लीज तिथली पेन किलर आणि पाणी देशील का? मी औषध घेऊन जरा पाठ टेकतो, बरं वाटेल. हा बेटर बेटर.
तुला एक सांगू खरं खरं, माझी खरी पाठ दुखायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की मी पाय मोडल्याचा खोटा अभिनय किती वाईट करत होतो. थँक गॉड असं तुझं तुलाच कळलंय. आणि तेव्हा तू म्हणत होतीस की या जन्मीचं याच जन्मी भोगावं लागणार, भोगतोय बहुतेक मी. अरे म्हणजे मी तसं गमतीत म्हणत होते त्यामुळे नाही झालंय असं. जोकिंग. अरे हसता पण येत नाहीये यार. तुला खूप त्रास होतोय का घनश्याम? नाही इट्स ओके आय मॅनेज. मी पडतो असा आडवा थोडा वेळ, मला पाठ टेकले की बरं वाटेल. हा बेटर झोप तू. हा तेच मी आहे, मी इथे हे वाचत बसते. मी इथे तुला काही लागलं तर सांग. हा आहे बेटर. हो मी पडतो. हो मी आई 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 मी करतो. हो हो तूच कर पाठ जरा. बरं बरं चल. हळू 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 हळू. आय 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 ग आय ग आय एम ओके. बेटर यू गुड? या थँक्स. आय ग मी आहे हा गणेशा, मी ते वाचतीये. तू गोळी घेतल्यावर बरं वाटेल. घनश्याम मी खरच त्या इंटेन्शनने नव्हते म्हणाले. ते या जन्मीच भोगायला लागत वगैरे ते राधा मला माहितीये ग. जोकिंग एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.